छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या तापलेल्या प्रचारातील आव्हान प्रतिआव्हानाने सत्ताधारी महाडिक गट आणि विरोधी सतेज पाटील गट यांच्यातील वाद शुक्रवारी रात्री उफाळून आला। आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी एकमेकांना दिलेल्या आव्हानाने बिंदू चौकात दोन्ही गटाचे समर्थक आमने सामने आले, त्यामुळे बिंदू चौकासह शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं। सोशल मीडियावर दोन्ही गटाकडून आव्हान प्रतिआव्हानाच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तणाव निर्माण झाला। माजी आमदार अमल महाडिक यांनी वडंगी इथं झालेल्या प्रचारसभेत सायंकाळी 7:30 वाजता बिंदू चौकात या आणि राजारामच्या कारखान्याच्या कारभारावर आमने सामने चर्चा करूया असा आव्हान आमदार सतेज पाटील यांना दिलं होतं। दरम्यान 7:30 वाजता अमल महाडिक हे कार्यकर्त्यांसह बिंदू चौकात दाखल झाले। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तर दुसरीकडे सतेज पाटील गटाचे आमदार ऋतुराज पाटील देखील बिंदू चौकात येत होते, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आमदार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना दसरा चौक इथं थांबवलं। यावेळी पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। दरम्यान पोलिसांनी 10 कार्यकर्त्यांसह आमदार ऋतुराज पाटील यांना बिंदू चौकात जाण्यास परवानगी दिली। या पार्श्वभूमीवर बिंदू चौकात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, महादेव वाघमोडे, राजेश गवळी, श्रीकृष्ण कटकधोंड या अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान निवडणूक कसबा बावड्यातील राजाराम कारखान्याची मात्र बिंदू चौकासह शहरातील तणावपूर्ण वातावरण आणि वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत होते। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।